नवीन दिवसाची नवी सुरुवात, रोज नवा भेद, रोज नवा भेद. म्हणजे मी आज आंबाडीची भाजी करणार आहे, पण ती वेगळ्या पद्धतीनं करून दाखवणार. तर त्यासाठी लागणारं साहित्य, ही आंबाडीची भाजी निवडून मी पहिल्यांदा हे करते. एक उकळी द्यायची, म्हणजे त्याचा आंबटपणा थोडासा कमी होतो आहे, तर फारच आंबट होते, खायची होत नाही. म्हणून एक उकळी देते, म्हणजे पाचा भाजीचा कलर बदलला की झालं. भाजीचा कलर बदलेपर्यंत, हा भाजीचा कलर बदलेपर्यंत कलर बदलला आहे, तर मी भाजी वेगळ्या पद्धतीनं करणार आहे. त्याच्यात काय काय घालणार आहे ते दाखवते. हिरव्या मिरच्या 1-4 घालणार आहे. तिखट ज्यांना जास्त चालत असेल त्यांनी जास्त वापरायचे. ऑलरेडी आमच्या इकडच्या मिरच्या थोड्या जास्तच तिखट असतात. आम्ही 4 मिरच्या भास करणार. एकदाने भिजून घेतलं, वेगळ्या पद्धतीने मी करायला लागले. त्याच्यात शेंगदाणे आहेत, चवाळी आहे, हिरवे मूग आहे आणि हरभर, हे सगळं मी भिजत घातलेलं. म्हणजे भिजत घातलं की 2 शिटामध्ये चांगलं छान शिजतंय. आंबाड्याच्या भाजीला तांदळाची कणी करायची. जोंधळाची कणी जास्त टेस्टी असते. जर जोंधळाची कणी घरात शिल्लक नसेल तर मग तांदळाची कणी चालते. माझ्याकडे जोंधळाची कणी आहे, त्यामुळे मला काय तांदळाच्या कणीची गरज नाही. मी रोज घरी कणा करते, त्यामुळे आमच्याकडे स्टॉक असतो. आता पाच झाल्या, त्या काही 2 मिरच्या घालणार मी, ही कणी घालणार. त्याच्यानंतर झाली आहे भाजी उकळली, पाणी उकळलं, भाजीचा कलर बदलला. म्हणतात भाजीचा कलर पूर्ण बदलतो, ग्रीन कलर बदलतो. हरभऱ्याची डाळ, जिरे, हळद आणि मीठ, हे भाजीच की नाही भाजी आहे. हे भाजीचं पाणी जे राहिलेलं असतं त्यात तांब्या पितळीची कुठली पण भांडी घासली तर चटकत. तेव्हा देव घासायला रात्री याच्यात घालून ठेवले, उद्या सकाळपर्यंत चटकी चटकी सकत देऊ. थोडासा आंबटपणा जातोय म्हणून जराशी शिजू द्या. आता काय करायचं, ही भाजी धुवून घेतली की पिळायची गरज नसते. मग पूर्णच आंबटपणा गेला तर त्याला चव राहत नाही. त्याच्यामुळं आता हे सगळं की नाही मिक्स करायचं. आणि 2 शिटा घेऊन घ्यायच्या. मी हे कुकरला दिसत 2 शिटा देऊन घेते. सगळं मिक्स झालेलं की नाही हे घ्यायचं. काम झालं, कुकरला 2 शिटा दिल्या की फक्त रवीना ढवळायचं आणि हा लसूण आहे हा चेचू ना त्याच्यात घालायचं. कुकरच्या 2 शिटा झाल्या की काम झालं. मी लसूण चेचून घालून दाखवते. कुकर गार झालाय, आता भाजीला की नाही भाजीला असं लसूण चेचून घेते. भाजी अशी चांगली घटलून घेते. हिरव्या मिरच्या तिखट पण आहे ते अगोदर ऑलरेडी घातलेले आहे. हा आता करेक्ट
असं करायचं म्हणजे ढकलून घ्यायचं म्हणजे एक घेऊ ते. आता कच्चा त्याच्यात लसूण आणि तेल तेवढं कच्चं वापरायचं. तेल सुद्धा कच्चं वापरायचं. आंबाडीची भाजी खाण्यासाठी तयार आहे. आंबाडीची भाजी खाण्यासाठी तयार आहे. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा. आणि आंबाडीची भाजी माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा.